महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक चांगल्याच रंगतदार ठरणार असून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष मुंबईतील वरळी विधानसभेकडे लागलंय आणि त्याला कारणही तसंच आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच ठाकरे घराण्याकडून उमेदवार रिंगणात उतरलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असं वलय असलेले आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज झाले. त्यांच्या विरोधातील उमेदवार कोण हा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनला असतानाच बिग बॉस मराठी सीझन 2 चा स्पर्धक अभिजित बिचुकले यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकणार असल्याचं जाहीर केलंय. मूळचे साताऱ्याचे असणारे अभिजित बिचुकले हे कोणत्याही मतदारसंघातून लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवत असतात. मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार, मीच पंतप्रधान होणार अशी जाहीर वक्तव्य करणारे अभिजित बिचुकले यांनी बिग बॉस मराठी सीझन 2 मधून प्रेक्षकांचं देखील चांगलंच मनोरंजन केलंय. आता अभिजित बिचुकले यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकणार असल्याचं जाहीर केलंय. जर त्यांनी वरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला तर हा कवी मनाचा नेता काय करेल, काय बोलेल हेच आता पाहावं लागेल.